활동하세요. फिफा अंडर 17 वुमन्स वर्ल्ड कपाच्या निमित्तान ह्या पीजीएन जो ग्राउंड जो आसा ताजे एक साइट इन्स्पेक्शन करपा खातीर हांव आज हांगासर आयिल्लो आसा. आमी डेडलाइन दिल्ली आसा, टार्गेट दिल्लो आसा की 25 सप्टेंबर म्हणल्यार सगळेंच काम जें आसात पीजीएन ग्राउंडाचें तें ऑलमोस्ट कम्प्लीट जावपाक जाय आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आज काम मुखार सरत आसा. त्याच्या व्यतिरिक्त आमचे उतोर्डा ग्राउंड असा, त्याचप्रमाणे आमचं तिलक मैदान असा आणि त्याचप्रमाणे आमचे बेनावलिंग ग्राउंड जो असा, या तिन्ही ग्राउंडाचे काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेले असतात. वी हॅव ऑल्सो ऑप्टेन द फायर एनओसीस अँड ऑल दॅट आणि बाय 20 सप्टेंबर ऑल द ग्राउंड्स विल बी हँड ओवर टू द फिफा कमिटी. जी लोकल जी कमिटी जी असतात त्यांना आम्ही हँड ओवर करतले. आणि पीजीएनचे फक्त वेस्ट स्टँड जो असा थोडंसो आमचे थोडेसे काम उरिल्ले असा. वी आर एक्सपेक्टिंग दॅट वर्क टू बी कम्प्लिटेड बाय 25 सप्टेंबर, इन्क्लुडिंग इन्स्टॉलेशन ऑफ द एसीस, इन्क्लुडिंग फायर इक्विपमेंट्स टू बी इन्स्टॉल्ड आणि बाकीचे सीसीटीव्ही कॅमेराचे जे काम जे असा ते बाय 25 सप्टेंबर म्हणजे पूर्ण करपाचे. आमचे सगळे इंजिनियर्स आणि बाकीचे सगळे ऑफिशियल्स जे असतात ते वॉर फुटिंगचे काम करता. एन्टायर हो जो हायब्रीड जी पीच जी असा ताजी साईज 100x64 मीटर जावन असत आणि जो गोल पोस्ट जो असा तो आम्ही थोडीशी 2.5 मी रिड्यूस केले असत बिकॉज ऑफ द वुमन्स वर्ल्ड कप आणि एज पर द फिफाज गाईडलाईन्स रुल्स अँड रेग्युलेशन. ज्या तरेन तुम्ही एक पळतात की फातोर्डा स्टेडियम परत एकदा ग्रीन लस्टी झालेलो असा आणि वेरी इम्पॉर्टंट दॅट फर्स्ट टाईम म्हणजे गोयचो हो फातोर्डा पीजीएन स्टेडियम एकच असं ग्राउंड असतो एक्रॉस भारतभर की ताजेर आमचे एक हायब्रीड पीच आज आम्ही करपा खातीर हातान घेतिल्ले असा. ह्या संदर्भान आमचो 21st जे असा त्याचो लोगो लॉन्चिंग सेरेमनी आमचे राजभवनाचो दरबार जो हॉल असा त्या हॉलान जातलो. तदनंतर फ्रिक्वेंटली 2 दिवस 22 आणि 23 तारीख आणि 24 तारखे कंटिन्युअसली कार्निवल जातलो आणि 10th ऑक्टोबर ताजे रितसर उद्घाटन आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमान जातले. ह्या स्टेडियमाच्या उद्घाटना संदर्भात आदरणीय आमचे युनियन मिनिस्टर अनुरागजी ठाकूर मुख्य उपस्थिती लावपाचे असतात आणि एकंदरीत आदरणीय आमचे पंतप्रधान जे असतात आणि जो एक दूरदृष्टी दौरलेले असतात खेळा संदर्भात ते मुखार व्हरपा खातीर आमचे गोय सरकार आदरणीय आमचे डॉक्टर प्रमोदजी सावंत यांच्या कुशल नेतृत्वा सकल आम्ही आज मुखार वतात. जो हो काम जे आज आम्ही सुरू केले असतात ते इतले वॉर फुटिंगचे आम्ही काम घेतले, रिकॉर्ड टायमात आम्ही पूर्ण करपाची आम्ही तयारी केली असतात. मध्यंतरी थोडे फिफा जातलो ना जातलो असो तरीचो संभ्रम संबंध भारतीयांच्या मदीं भितर निर्माण जाल्लो आशिल्लो. 2 सेमीफायनल्स जातल्यो म्हणजे एकंदरीत 18 मॅचीस गोंयकारांक आणि संबंध भारताचे जे फुटबॉल लवर्स जे असतात त्यांना पळोवपा खातीर मेळटल्यो. आमचे टेक्निकल सेल त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे ऑफिस जे असतात ते ह्या संदर्भात आम्ही काम करतात. तुमच्या सगळ्याच्या माध्यमातल्यान संपूर्ण जे आमचे भुरगे जे असतात यूथ्स जे असतात त्यांच्यानी आवश्य आणि खास करून चलगी भुरगे जे असतात त्यांच्यानी ह्यो मॅचीस पळोवपा खातीर तुम्ही येऊची. तुमच्या खातीर तिकेट सुद्धा अवेलेबल करून घेऊची गोय सरकारान आज तयारी दौरलेली असतात. कारण वी हॅव टू डेव्हलप अवर स्पोर्ट्स, वी हॅव टू प्रमोट अवर स्पोर्ट्स. स्पोर्ट्सां भितर कितले करिझ्मा असा, कितलं भितर गांभीर्यत्व असा हे एक जेव्हा खेळगडो मैदानाचेर खेळटा किंवा तो जेव्हा त्याला नेम ऑफ फेम जेव्हा मेळटा त्यांनाच काही गोष्टी त्या भुरग्याची त्याची उर्बा आणि त्याच्या मोटिवेशनातल्या आमकां पळोवपाक मेळटा. आणि म्हणूनच गोय सरकार खंयच्याच परिस्थितीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपा खातीर आणि गोयचे
किंवा एकंदरीत भारतीय जे खेळगडे जे असतात ते मुखार काढपा खातीर खंयच फाटी उरपाना हेजी श्वासवती आमी आज सबंद गोंयकारांक दिवपाक सोदता. साधारण हो सगळो खर्च जो पळय साधारण कितलो जाला आतां फक्त फिफाच्या संदर्भात? फिफाच्या संदर्भात एकंदरीत फक्त इन्फ्रास्ट्रक्चराच्या संदर्भात आज पर्यंत आम्ही 12 crores आम्ही ऑर्डर्स इश्यू केल्ले आसात. थोडेशो आम्ही 2-3 ग्राउंड आणि प्रॅक्टिस इन्क्लुडिंग नॉट ओनली द पीजीएन स्टेडियम. नाही फाल्यां सगळे किती असं मिसअंडरस्टँडिंग जवळपास जायना, कारण ऑलरेडी आमचे त्याचे व्यतिरिक्त म्हणजे 6 ग्राउंड असतात, तातूंचे 4 ग्राउंड सामके प्रॅक्टिस मॅच असतले आणि 1 ग्राउंड हो पीजीएन असतो आणि 1 ग्राउंड आम्ही स्टँड बाय दौरलेलो असा. इफ समथींग किती जर अरोज जर झालो जर आम्ही स्टँड बाय दौरलेलो असा. या सयो ग्राउंडाची मेंटेनन्स आणि डागडुजी करपा खातीर ऑलमोस्ट आत्तापर्यंत वी हॅव गिवन 12 crores ऑर्डर. बर म्हाका दिसता आणि 1-2 ग्राउंड आणि 2 ओव्हरकॉटरी आम्ही दिवपाचे आसा, दॅट इज इलेक्ट्रिकल आणि आमच्यो एसी बाकीचे बारीक बारीक आसा. सो इट वील ॲड ऑन टू ऑलमोस्ट अनदर 2-2.5 crores. केंद्र सरकारा कडल्यान किती आयला तर फिफा हो जो आमचा जो रेक्टेंगुलर जो पीच जी असा दॅट विल बी डन बाय द फिफा ऑफ देअर ओन कॉस्ट. रेस्ट एव्हरीथिंग हॅज टू बी बॉर्न बाय द गोवा गव्हर्नमेंट, बट वी हॅव नॉट गॉट एनिथिंग फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट. बट प्रोव्हायडेड सेंट्रल गव्हर्नमेंटाच्यो बरेचशो काही गोष्टी हे आशिल्ले थोडोसो फंड आमकां विविध स्पोर्ट्स फॅसिलिटी डेव्हलप करपाक इन्फ्रास्ट्रक्चर करपा खातीर आयिल्ले मेळिल्ले आसा. मी स्पोर्ट्स मिनिस्टर आस पळय सेंट्रल अनुराग ठाकूरान पयरच कितें 60 crores फॉर फिफा खातीर स्पेशल एन मार्क केल्ले आसा. दॅट इज ऑफ एन्टायर आमचे इंडिया जे आसा पळय न्ही, ते बरेचश्यो काही गोष्टी आमी ते करतात तेजे खातीर आसा. पूण आमी जे हे काम करतात पळय न्ही ते स्टेट फंडांचे आमी हे केल्ले आसा. Subscribe Prudent Social Media channel and press bell icon for latest notifications.